आपलं कुटुंब सुरक्षित राहील यासाठी हे सर्व नियम पाळूया. असंही निदर्शनास आलेलं आहे की ह्या विक्री किंवा खरेदी काहीच करायची नाही, पण शहरामध्ये फेरफटका मारण्यासाठी काही लोक बाईक घेऊन मार्केटमध्ये फिरत राहतात. तर असे आणि इतर फिरणारे अशा जवळजवळ 7,000 वाहने पोलिसांनी जप्त केलेली आहेत. तर तसेच उद्या कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आली. ज्या भागामध्ये कोविड पॉझिटिव्ह रुग्ण मिळून आले ते प्रतिबंधक क्षेत्र म्हणून डिक्लेअर करण्यात आले आहे, त्या भागातील लोकांनी त्या भागाच्या बाहेर पडणं अपेक्षित नाही. असं जर झालं तर त्यांच्यावर कारवाई होऊ शकते. त्यांची जी खरेदी आहे ती त्याच भागातील दुकानामधून भाजीपाला असो किंवा किराणा माल असो तिथूनच करायची आहे. त्यांनी अजिबात त्या एरियातून बाहेर पडायचं नाही. तर माझी अशी विनंती आहे की उद्यापासून सुरू होणारे भुसार माल आणि भाजी मार्केट त्याचा नक्कीच आपण उपयोग करावा, परंतु नियम कुठलाही मोडला जाणार नाही याची सुद्धा दक्षता घ्यावी असे मी आपल्या सर्वांना आवाहन करतो.